कोरोना बाधित असताना देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे रुग्णांकडे लक्ष। आज सिव्हिल हॉस्पिटल, भाईंदरपाडा क्वारंटाईन सेंटर, ठाणे महापालिकेचे ग्लोबल कोविड हॉस्पिटल, कळवा हॉस्पिटल तसेच मुंब्रा येथील कोविड रुग्णालय आदी ठिकाणी रुग्णांना फळे वाटप करून अखंड सेवा सुरू। राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ठाण्यात एकीकडे शिवसैनिकांकडून यज्ञ तसेच होम हवन करण्यात येत आहे, तर ठाणे कोरोनामुक्त व्हावे यासाठी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाबाधित रुग्णांना फळे वाटप करण्यात आली। तसेच महापालिकेने उभारलेल्या रुग्णालयात तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये कशाची कमतरता तर नाही ना याची माहिती देखील घेण्यात आली। रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा वेळोवेळी रुग्णांची विचारपूस एकनाथ शिंदे करीत असून रुग्णांना काही कमी पडू देऊ नका अशा सूचना यावेळी एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचे राम रेपाळे यांनी सांगितले। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर नरेश म्हस्के, मी स्वतः, आमचे सहकारी नगरसेवक सर्वजण हे ठाणे कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असून आम्ही लवकरच यात यशस्वी होऊ असा विश्वास यावेळी राम रेपाळे यांनी व्यक्त केला। यावेळी स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नरेश मनेरा, नगरसेवक रमाकांत मढवी, मधुकर पावशे, गुरमुख सिंग, यासिन कुरेशी, संतोष वडवले, संजय भोईर, भूषण भोईर, दीपक वेतकर, सुधीर कोकाटे, शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक पवन कदम, परिवहन समिती सदस्य बालाजी काकडे, प्रकाश कोटवाने, उपायुक्त अशोक बुरपुल्ले, मनीष जोशी, माजी नगरसेवक प्रदीप खाडे, शशिकांत जाधव, संदीप शेलार, विजय यादव, अनवर कच्छी, अनिस कुरेशी, विजय गोरे, उद्योजक संजय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते। यावेळी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ठाणे ग्लोबल कोविड हॉस्पिटल येथे असलेले उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याशी सुद्धा राम रेपाळे यांनी चर्चा केली। कोरोनाबाधित रुग्णांचा असलेला रिकव्हरी रेट भविष्यात अजून वाढेल असा विश्वास यावेळी उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी व्यक्त केला। वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या आशीर्वादाने व या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय नामदार उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आपले सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गेले 7 महिने पहिल्या दिवसापासून झपाटल्यासारखे काम करत होते। दिवसाचे 17-17, 18-18 तास दिवस रात्र मेहनत करून ठाणेकरांना कोरोनामुक्त करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करत होते। कुणाला बेड अवेलेबल होत नव्हत्या, कुणाला इंजेक्शन्स मिळत नव्हती, कुणाला धान्याचा तुटवडा होत होता, अशा सर्वांनाच दिलासा देण्याचं काम आपल्या नगरविकास मंत्री साहेबांनी केलेलं आहे। आणि हे करत असताना दुर्दैवाने ते कोरोनाग्रस्त झाले, ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, त्यांची परिस्थिती झपाट्याने सुधरत आहे, काही दिवसातच त्यांचं हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होईल, परंतु ते उपचार घेत असताना सुद्धा आपल्या ठाणे नगरीचे प्रथम नागरिक महापौर नरेशजी म्हस्के असतील, आम्ही सर्व पदाधिकारी असू, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख ह्या सर्वांना ते वारंवार सांगत होते की रुग्णांना बेड मिळतो आहे की नाही, आय सी यू बेड मिळतात की नाही, रेमडिसिवीर दुसरे इंजेक्शन सर्व मिळतात की नाही याची विचारणासुद्धा ते हॉस्पिटलमधून सातत्याने करत आहेत। म्हणजे ठाणे नगरीच्या रहिवाशांच्या बाबतीत खूप काळजी घेण्याचं काम आदरणीय पालकमंत्री साहेब घेत आहेत। आम्ही सर्वांनी सांगितलं, साहेब तुम्ही आराम करा, आम्ही सगळेजणं जसं तुमच्या आदेशानुसार झपाटून तुमच्याबरोबर काम करत होतो, जीवाची पर्वा न करता सर्व शिवसैनिक रहिवाशांना दिलासा देण्याचं काम करत होते, त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे, सगळं व्यवस्थित आहे। तुम्ही ठाणे कोविड हॉस्पिटल 1024 बेडचं हॉस्पिटल अद्ययावत असं हॉस्पिटल 20 दिवसामध्ये आदरणीय पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने झालेलं आहे।
बूस्टमध्ये वागळे इस्टेटमध्ये झालेलं आहे, वोल्टासमध्ये काम चालू आहे, विवेणाच्या बाजूलासुद्धा एक चांगलं हॉस्पिटल उभारतो आहे. म्हणजे सर्वच अद्ययावत अशा सुखसुविधाने उपलब्ध असलेली यंत्रणा आपण उभी करतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही केलेलं कार्य आता सर्वांना बेड उपलब्ध होत आहेत, सगळ्यांना उपचार व्यवस्थित चालू आहेत आणि आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि ते लवकर बरे व्हावेत. त्याचप्रमाणे त्यांची जी अपेक्षा आहे की ठाण्यातील सर्वच रुग्ण कोरोनामुक्त व्हावेत, ठाणे नगरी कोरोनामुक्त व्हावी यासाठी वारंवार ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा असतील, सिव्हिल हॉस्पिटलचे कैलास पवार असतील, देशमुख साहेब असतील, त्याचप्रमाणे सर्व उपायुक्त आयुक्त महोदय आणि त्यांची सर्व टीम काम करतेच आहे. महापालिका काम करत असली तरी शिवसेनेच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचं काम सर्व शिवसैनिक मंडळी साहेबांच्या आदेशानुसार करत आहे. आणि आई जगदंबेला मी प्रार्थना करेन की शिंदे साहेबांची जी अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही ठाणे नगरी कोरोनामुक्त होईल, त्याप्रमाणे हे कोरोनामुक्त व्हावी. आणि साहेब तुम्ही लवकर या, सर्व ठाणेकर जनता आपली वाट पाहते आहे आणि एकदा आठवड्याभरातच ते परत कामावर रुजू होतील. आपण भाईंदरपाडा क्वारंटाईन सेंटर्स, त्याच्यानंतर ठाणे कोविड हॉस्पिटल बाळकुंभ, त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल, त्याच्यानंतर कळवा क्वारंटाईन सेंटर आणि मुंब्रा येते. म्हणजे सर्वच रुग्णांना आपण ही आणि कर्मचाऱ्यांना ही फळं देण्याचं आम्ही प्रयोजन केलेलं आहे.